शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा होतोय. ठाण्यात उद्धव ठाकरेंचा उत्तर भारतीय मेळावा पार पडणार आहे. 22 जुलैला उद्धव ठाकरे हा मेळावा घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होतोय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असतानाच आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे आणि विभागवार बैठकांना सुद्धा सुरुवात केली आहे. येत्या 22 जुलैला ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी उत्तर भारतीयांचा मेळावा ठाकरे गटाकडून घेतला जाणार आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले. शुभम, ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हा मेळावा होतोय, एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी हा मेळावा होतोय. निश्चितच आपण जर पाहिलं असेल तर शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत त्यांची तोफ ठाण्यामध्ये धडकणार आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेतला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत तर ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत. आपण जर पाहिलं तर मुंबईनंतर त्यांचा हा मेळावा जो आहे तो ठाण्यामध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 22 तारखेला जो आहे तो पार पडणार आहे. परंतु ह्या मेळाव्याची तारीख जी आहे ती अद्याप निश्चित नव्हती. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ठाणे शहरामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत नेत्यांसोबत एक बैठक पार पडणार होती आणि त्या बैठकीमध्ये जी आहे ती येत्या दिवसातली तारीख जी आहे ती मेळाव्याची ठरवण्यात येणार होती. परंतु आता बैठक पार न पडताच ह्या मेळाव्याची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. निश्चितच मुंबईनंतर ठाण्यामध्ये हा मेळावा जो आहे तो होणार आहे आणि ह्या मेळाव्याला उत्तर भारतीय नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. निश्चितच ठाणे शहरामधील उत्तर भारतीय हे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतात अशा एकंदरीत चर्चा ज्या आहेत त्या सुरू लागल्या आणि येत्या दिवसामध्ये हा मेळावा कशाप्रकारे पार पडेल, या मेळाव्यामध्ये कोणकोणते नेते संबोधित करणार, याच्याकडे आता सर्वांचं एकंदरीत लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.